जेव्हा घरात बाजूला काही नसते तेव्हा टेन्शन येतं, हो की नाही? पण आता टेन्शन घेण्याची गरज नाही, तर जेव्हा भाजी नसेल त्यावेळेला ही रेसिपी नक्की ट्राय करा. यासाठी एक वाटी बेसन, एक चिरलेला कांदा, एक चिरलेला टोमॅटो, कढीपत्त्याची काही पानं, आलं लसूण खोबरं याची पेस्ट हे मी घेतलेले आहे. इथे मी आता एक कढई तापट ठेवलेली आहे आणि यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकून घेऊयात. या तेलामध्ये आता आपल्याला जो कांदा आपण चिरलेला होता तो परतून घेण्यासाठी टाकून घ्यायचा आहे व कांदा छान असा गुलाबी होईपर्यंत परतायचा आहे. तर मी जोपर्यंत रेसिपी करत होते आमची आर्या छान असं ड्रॉइंग काढत होती सॅंताक्लॉजचं. तर कांदा परतून झालेला आहे, यामध्ये आता आपण टोमॅटो टाकून घेऊयात. टोमॅटो ही छान मऊ असा शिजू द्यायचा आहे 1-10 मिनिट. त्यानंतर कढीपत्त्याची पानं, त्याचबरोबर आलं लसूण खोबरं याचं वाटणही घालून घेऊयात. जर तुम्हाला या रेसिपीचे नाव माहिती करून घ्यायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता हे आपण थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता पुढे हे जे 1 वाटी बेसन होतं यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि अंदाजानुसार पाणी घालत याचं घट्ट असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आपल्याला. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता. तर थोडं थोडं पाणी घालून हलवायचं आहे, एकदम पाणी घालायचं नाही आहे. तर व्यवस्थित असं एकसारखं हलवल्यानंतर माझं बॅटर तयार झालेलं आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता. ही कन्सिस्टन्सी ठेवायची आहे याची, अगदी पातळही नाही व अगदीच घट्टही नाही ठेवायचे. आता आपण ह्या कढईमध्ये भजी तळून घेणार आहोत. त्यासाठी मी तेल टाकत आहे. हे तेल छान असे गरम झाल्यानंतर यामध्ये जे आपण आत्ता बॅटर तयार केलेलं होतं बेसनचं, तर ते टाकून घेणार आहोत, म्हणजे भजी तळून घेणार आहोत. याची आकार तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमी जास्त ठेवू शकता. तर मी इथे एक एक करून सर्व भजी तळून घेते आणि ही भजी आपल्याला छान अशी ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायची आहेत. आतपर्यंत छान अशी ती तळली गेली पाहिजेत. गॅसची फ्लेम थोडी मंद ठेवायची आहे व छान असं ब्राऊन होईपर्यंत तळायचं आहे. जर गॅसची फ्लेम हाय केली तर ते करपेल वरून लाल होईल पण आतून शिजणार नाही. त्यासाठी मंद आचेवरती तळून घ्यायची आहेत. तर इथे माझे सर्व भजी तळून झालेले आहेत. हे भजी आपण आता थंड होण्यासाठी ठेवून देऊयात. तुम्ही बघू शकता ही भजी पूर्णपणे आतून छान अशी शिजली गेलेली आहेत, अजिबात कच्चेपणा नाही आहे आतमध्ये याच्या. आता हे कांदा टोमॅटोचं मिश्रण आपण एका मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेऊयात. तर मी इथे हे वाटण छान असं जाडसर वाटून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता एका कढईमध्ये तेल घेऊयात 2 चमचे. ते तेल तापल्यानंतर यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आहेत फोडणीसाठी. तिखटपणा येण्यासाठी मी आता याच्यामध्ये 2 मिरच्या टाकत आहे. तर मला ही रेसिपी थोडी जास्त तिखट करायची आहे म्हणून मी यामध्ये मिरच्या टाकलेल्या आहेत. मिरच्या छान अशा तळून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये 1 चमचाभर हळद घालून घेणार आहोत. त्याचबरोबर तिखट घालून घ्यायचे आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखटाचे प्रमाण ठरवू शकता. आता आपण जे वाटण केलेले होते ते यामध्ये घालून घेऊयात.
एक 5 मिनिट छान असे परतल्यानंतर याला तेल सुटते, तर तोपर्यंत परतत राहायचे आहे आपल्याला। हे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ते यामध्ये टाकून घेणार आहोत। तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही अजून पाणी कमी जास्त करू शकता। तर या रेसिपीचं नाव आहे भजीची आमटी। तर जर तुम्ही केलेली असेल किंवा तुम्हाला माहीत असेल तर ठीकच आहे, पण जर तुम्हाला माहीत नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। तर याला छान अशी उकळी देऊ यायची आहे आपल्याला। यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात, त्याचबरोबर मी इथे साखरही घालणार आहे चिमूटभर। त्यानंतर रंग येण्यासाठी अर्थातच बेडगी मिरची पावडर नेहमीप्रमाणे घालून घेतलेली आहे। तर याला छान अशी उकळी आल्यानंतर आपण हे सर्व करणार आहोत। तर एका प्लेटमध्ये आपण ही भजी काढून घ्यायची आहेत व नंतर त्यावरती जी आमटी किंवा जो रस्सा आपण केलेला होता तो या प्रकारे ओतून घ्यायचा आहे। जर तुम्ही लगेच खाणार असाल तर हे तुम्ही एकदमच सर्व घालू शकता त्या आमटीमध्ये हे भजी, किंवा जर तुम्हाला खाण्यासाठी अजून थोडा वेळ असेल तर तुम्ही असं वेगवेगळंच ठेवायचं आहे, नाहीतर ते मऊ पडू शकतात। तर तयार झालेली आहे आपली ही झणझणीत अशी रेसिपी। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। भेटूयात पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय, टेक केअर, ईट हेल्दी, स्टे हेल्दी।